ऑफलाइन परीक्षेमध्ये कमी गुण मिळाल्याने जालन्यामध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे। अंबड इथल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील प्रथम वर्षात असणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलेलं आहे। तर कल्याण कोलते असं या विद्यार्थ्याचं नाव आहे। कल्याणला पहिल्या ऑनलाइन परीक्षेमध्ये चांगले गुण मिळाले होते, मात्र नंतर झालेल्या ऑफलाइन मध्ये कमी गुण मिळाल्याने तो निराश होता, अशी माहिती समोर येते आहे। धक्कादायक अशी ही बातमी म्हणावी लागेल, या विद्यार्थ्याने कमी गुण मिळाल्याने आपलं आयुष्य संपवलंय। तर जालन्यातील ही धक्कादायक घटना समोर आली आहे। आधीच विद्यार्थी ऑफलाइन परीक्षेला विरोध करत होते आणि त्यातच आता या विद्यार्थ्याने ऑफलाइन परीक्षेमुळे आपला जीव दिल्याचं समजतंय। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके आपल्या सोबत फोनलाइनवर आहेत। लक्ष्मण, काय सांगाल, धक्कादायक अशी ही बाब म्हणावी लागेल, एका विद्यार्थ्याने आपलं जीवन संपवलंय। अंबडच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात कल्याण बापूराव कोलते हा विद्यार्थी मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षात शिकत होता। काल ऑफलाइन परीक्षेला कमी गुण मिळाल्यामुळे त्यांनी रूमवर जाऊन आत्महत्या केली। घटना या ठिकाणी अंबड शहरामध्ये समोर आलेली आहे। तो काल सायंकाळी 5 च्या सुमारास कॉलेजमधून स्वतःच्या रूमवर आला आणि ओम शांती कॉलनीमध्ये ज्या दुसऱ्या मजल्यावर तो राहत होता त्या रूम मध्ये त्याने दोरीने गळफास लावून आत्महत्या केलेली आहे। या संपूर्ण प्रकरणी आता अंबड पोलीस संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत। निश्चितच लक्ष्मण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। मात्र विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, परीक्षा ही महत्त्वाची असते, मात्र परीक्षेमध्ये कमी गुण मिळवल्यामुळे जीवन संपू नये।